नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेखक आणि त्यांची महत्वाची पुस्तके हेच हा जो टॉपिक आहे करंट अफेअर्स मध्ये सुद्धा महत्वाचा आहे त्याचबरोबर करंट मध्ये जरी नसला हा टॉपिक तरी आपल्या जेव्हा आपली चार पाच वर्षांनी किंवा येणाऱ्या कोणत्याही वर्षामध्ये मित्रांनो हे कसं आहे करंट आहेच पण कधीही या पुस्तकांवर आणि लेखकांवर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो तसं त्याच्यामुळे आपल्याला हे जे लेखक आणि त्यांची पुस्तके आहेत हे करंट आहे वाचायचं आणि विसरायचं असं करायचं नाहीये हे खूप काळासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे जे जोपर्यंत तुम्ही एक्झाम क्रॅक करत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे ठीक आहे हा जो टॉपिक आहे याच्यावर मी दोन तीन व्हिडिओ बनवलेले होते जर तुम्हाला तुम ते तु बघायचे असेल त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सगळ्या व्हिडिओची जे मर्च करून करुं, घेणार सगळे पुस्तकं म्हणजेच काय होणार तुमच्यासाठी एक सुटेबल होईल की एकाच व्हिडिओमध्ये जेवढे खूप सारे पुस्तक आणि त्यांचे लेखक तुम्हाला मिळून जातील आणि तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर ते तुमच्यासाठी सप्शन राहणार मी असे असा हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करा आणि साईडने जी बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो तुम्ही व्हिडिओ बघू शकाल ठीक आहे चला तर सुरुवात करूया जसं मी सांगितलेलं आहे की लेखक आणि त्यांची पुस्तके एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे आपण ही व्यवस्थित बघूया आणि तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला जर सातवी ते बारावी पर्यंत मराठी माध्यमातली मराठी स्टेट बोर्डची जर बुक्स हवी असल्यास माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही अवेलेबल आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून अभ्यासू हो शकता तर पहिलं पुस्तक बघूया तर पहिल्या पुस्तकाचं नाव आहे ही सगळी पुस्तकं खूप महत्वाची आहे तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि नोट डाऊन करायचा असेल ते सुद्धा तुम्ही करा ठीक आहे पुस्तकाचं नाव आहे क्रॉनिकल्स ऑफ चेंजेस चॅम्पियन्स क्रॉनिकल ऑफ चेंजेस चॅम्पियन्स हे पुस्तकाचं नाव आहे आणि हे कोणाचं पुस्तक आहे तर त्यांचं नाव आहे स्मृती जुबिन इराणी यांचं हे पुस्तक आहे क्रॉनिकल्स ऑफ चेंजेस चॅम्पियन्स ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया द इंडिया वे स्ट्रॅटेजीज फॉर अँड अनसर्टन वर्ल्ड द इंडिया वेस्ट स्ट्रॅटेजीज फॉर अँड अनसर्टेन वर्ल्ड या नावाचं पुस्तक आहे आणि ते कोणी लिहिलेलं आहे कोणाचं पुस्तक आहे तर सुब्रमण्यम जयशंकर यांचं हे पुस्तक आहे तुम्हाला लेखक आणि पुस्तकांची नावे लक्षात ठेवायची आहे सुब्रमण्यम जयशंकर ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया तिसऱ्या क्रमांकाचं तर त्या पुस्तकाचं नाव आहे ओव्हर ड्राफ्ट सेविंग द इंडियन सेवर ओव्हर ड्राफ्ट या नावाचं द सेविंग सेव्हिंग द इंडियन सेवर तर हे अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे याच्यावर प्रश्न विचारला जाणार एक्झाम मध्ये तर ते लेखक कोण आहे या पुस्तक ओव्हरड्राफ्ट या पुस्तकाचे तर ते आहे उर्जित पटेल हे आयचे आधी गव्हर्नर होते आता नाही आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं व्यक्ती वे आहे आणि पुस्तक सुद्धा महत्वाचं आहे ओव्हर ड्राफ्ट नावाचं ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया चौथ्या क्रमांकाचं पुस्तक आहे त्याचं नाव आहे माइंड मास्टर माइंड मास्टर विनिंग लेसन फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ असं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर ते आहे विश्वनाथ आनंद बघा तुम्ही सगळे यांना ओळखता बुद्धिबळ चॅम्पियन आहे ते आणि त्यांचं बुद्धिबळावरून तुम्ही थोडं लक्षात ठेवू शकता माइंड मास्टर हे कोणाचं पुस्तक आहे तर विश्वनाथ आनंद विनिंग लेसन फ्रॉम चॅम्पियन्स लाईफ असं हे पुस्तक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे नंतर आहे पाचव्या क्रमांकाचं अत्यंत महत्वाचं पुस्तक ही सगळी सगळी महत्वाची पुस्तके आहे मित्रांनो एक्झाम मध्ये येणार खूप संभावना याची ठीक आहे अँड एर ऑफ डार्कनेस नावाचं जे पुस्तक आहे द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया एर ऑफ अॅन in एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या नावाचं पुस्तक हे कोण नाही आहे लेखक कोण आहे या पुस्तकाचे तर शशी थरूर हे पॉलिटिशियन आहे आणि चांगले लेखकसुद्धा आहे शशी थरूर यांचं अँड एरा ऑफ डार्कनेस हे पुस्तक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया सहाव्या क्रमांकाचं तर त्या पुस्तकाचं नाव आहे आहे इनविन्सिबल अ ट्रिब्यूट टू म मनोहर पार्रीकर हे पुस्तक आहे आणि कोणी लिहिलेलं आहे हे पुस्तक तर तरुण विजय यांचं हे पुस्तक आहे इनविन सिबल ठीक आहे लेखक आहे तरुण विजय नंतरचं पुस्तक बघूया सातव्या क्रमांकाचं होप ऑन माय ॲडव्हेंचर्स ऑन बोट्स ट्रेन्स अँड प्लेन्स ठीक आहे होप ऑन या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर रस्किंग बॉन्ड महत्वाचे व्यक्ती आहे महत्त्वाचे लेखक आहे रस्किंग बॉन्ड तुम्ही लक्षात ठेवायचंच आहे नंतरचं पुस्तक बघूया आठव्या क्रमांकाचं तर त्या पुस्तकाचं नाव आहे लिगसी ऑफ लर्निंग लिगसी ऑफ लर्निंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सविता छाबडा या लेखिका आहेत लिगसी ऑफ लर्निंग या पुस्तकाचे ठीक आहे नंतर बघूया नव्या क्रमांकाचं पुस्तक त्या पुस्तकाचं नाव आहे द इकबॉग तर द इकबॉग या पुस्तकाचं लेखक कोण आहेत तर जे के रॉलिंग जे के रॉलिंग नावाचे जे, जे लेखक आहेत द इकबॉग या पुस्तकाचे लेखक आहेत ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया दहाव्या क्रमांकाचं तर त्या पुस्तकाचं नाव आहे माय लाईफ माय मिशन अत्यंत महत्त्वाचं आहे माय लाईफ माय मिशन तर लेखक कोण आहे कोणाचं पुस्तक आहे तर रामदेव बाबा यांचं हे पुस्तक आहे माय लाईफ माय मिशन नावाचं लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला नंतरचं पुस्तक बघूया अकराव्या क्रमांकाचं बघा तर त्या पुस्तकाचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री पॉलिटिक्स अँड लाल बहादूर शास्त्री पॉलिटिक्स अँड बियाँड नावाचं जे पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलेलं आहे संदीप शास्त्री यांनी लिहिलेलं आहे इझी आहे लक्षात ठेवायला लालबहादूर शास्त्री नावाचं पुस्तक संदीप शास्त्री यांनी लिहिलेलं आहे नंतर आहे बाराव्या क्रमांकाचं पुस्तक तर हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे आणि एक्झाममध्ये विचारल्या जाण्याची शक्यता खूप आहे कारण की सावरकरांवर खूप आता चर्चा सुरू होती त्याच्यामुळे तुम्हाला हे हा जो हे जो पुस्तक आहे हे विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा ठीक आहे बघा सावरकर इकॉज फ्रॉम अ फॉरगटन पास्ट ठीक आहे सावरकर नावाचं सावरकर इकॉज फ्रॉम अ फॉरगटन पास्ट नावाचे जे पुस्तक आहे त्याने कोणी लिहिलेलं आहे तर विक्रम विक्रम संपत यांचं हे पुस्तक आहे सावरकर नावाचं तुम्ही लक्षात ठेवा कारण की एक्झाममध्ये मध्ये जाण्याची खूपच शक्यता आहे ठीक आहे सावरकर इकॉज फ्रॉम अ फॉरगटन पास्ट नावाचं नंतरचं पुस्तक बघूया हे सुद्धा महत्वाचं पुस्तक आहे सध्याच्या काळात उवान डायरी उवान डायरी जे चीन चीनमध्ये शहर आहे तर उवान डायरी डिस्पॅचेस फ्रॉम अ क्वारंटाय क्वारंटाईन सिटी उवान डायरी डिस्पॅचेस फ्रॉम अ क्वारंटीन सिटी तर यांचे लेखक आहे फांग फांग नावाचे जे लेखक आहेत फांग फांग ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया चौ चौदाव्या क्रमांकाचं तर त्याचं नाव आहे माय एनकाउंटर्स इन पार्लमेंट माय एनकाउंटर्स इन पार्लमेंट ठीक आहे तर यांचे लेखक कोण आहेत तर भालचंद्र मुंगेकर भालचंद्र मुंगेकर हे लेखक आहे माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट या पुस्तकाचे नंतरचं पुस्तक बघूया पंधराव्या क्रमांकाचं तर त्या पुस्तकाचं नाव आहे बॅक स्टेज बॅक स्टेज, 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 स्टेज द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स बॅक स्टेज बॅक स्टेज आपण लक्षात ठेवायचं आहे बॅक स्टेज द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मोंटेक सिंग आहुल आहुलुवालिया हे जे आहेत हे लेखक आहे मोन्टेक सिंह आहुलुवालिया ठीक आहे नंतर आहे सोळाव्या क्रमांकाचं पुस्तक बघा पुस्तकाचं नाव आहे बीइंग गांधी तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पारो आनंद हे लेखक आहेत बीइंग गांधी या पुस्तकाचे पारो आनंद नंतरचं पुस्तक बघू पुस्तकाचं नाव आहे मिसिंग इन ॲक्शन द प्रिझनर हु नेवर कम बॅक मिसिंग इन ॲक्शन द प्रिझनर हू नेवर कम बॅक नावाचं जे पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलेलं आहे तर त्या लेखकाचं नाव आहे चंद्रसुता डोगरा चंद्रसुता डोगरा यांचं हे पुस्तक आहे मिसिंग इन ॲक्शन नावाचं ठीक आहे नंतर बघा अठराव्या क्रमांकाचं पुस्तक तर त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी इन साऊथ ब्लॉक हे जे पुस्तक आहे याचं नाव आहे शिवाजी इन साऊथ ब्लॉक द अनरिटन हिस्ट्री ना ऑफ अ प्राऊड पीपल हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक आहे शिवाजी इन साऊथ ब्लॉक नावाचं ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया एकोणवीसव्या क्रमांकाचं लॉकडाऊन लायसन्स लॉकडाऊन लायसन्स महत्वाच्या लेखिका आहे खूप फेमस लेखिका आहे तर यांच्यावर विचारला जाऊ शकतो प्रश्न शोभा डे शोभा डे यांचं हे पुस्तक आहे लॉकडाऊन लायसन्स ठीक आहे नंतरचं बघूया नंतरचं पुस्तक विसव्या क्रमांकाचं प्रोफेसर बी बी लाल इंडिया रि बघा प्रोफेसर बी बी लाल इंडिया रिडिस्कवर नावाचं जे पुस्तक आहे तर कोणाचं पुस्तक आहे हे तर प्रल्हाद सिंग पटेल यांचं हे पुस्तक आहे प्रोफेसर बी बी लाल इंडिया रिडिस्कवर ठीक आहे हे पुस्तक आहे लक्षात ठेवा महत्वाचं वाटत आहे नंतर आहे एकवीसव्या क्रमांकाचं पुस्तक तर त्या पुस्तकाचं नाव आहे अ ऑफ इंडिया अ सॉन्ग ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रस्किन बॉन्ड रस्किन बॉन्ड ठीक आहे महत्वाचे लेखक आहे त्याच्यामुळे पुस्तक महत्वाचं आहे अ सॉन्ग ऑफ इंडिया रस्किन बॉन्ड ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया नंतरचं पुस्तक आहे मिशन मोदी अ टेल ऑफ ग्रेट एक्सपेक्टेशन मिशन मोदी अ टेल ऑफ ग्रेट एक्सपेक्टेशन जे नाव आहे या नावाचं पुस्तक आहे मिशन मोदी या नावाचं तर ते कोणाचं आहे तर तवलीन सिंग यांचं हे पुस्तक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तवलीन सिंग नंतरचं पुस्तक आहे तेवीसव्या क्रमांकाचं द द अनक्वाइट रिव्हर अ बायोग्रॉफी ऑफ ब्रह्मपुत्रा हे नदीवर पुस्तक आहे द अनक्वाइट रिवर अ बायोग्रॉफी ऑफ ब्रह्मपुत्रा तर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर लेखक कोण आहेत तर अरूप ज्योती साकिया अरुप ज्योती साकिया दनकॉइ थ्रीवर या, या पुस्तकाचे लेखक आहेत ठीक आहे नंतरचं पुस्तक बघूया चोवीसव्या क्रमांकाचं आणि शेवटचं बघा तर त्या पुस्तकाचं नाव आहे शटलिंग टू द टॉप महत्वाचं आहे शटलिंग टू द टॉप द ही द स्टोरी ऑफ पी व्ही सिंधू शटलिंग टू द टॉप द स्टोरी ऑफ पी व्ही सिंधू तर यांचा लेखक कोण आहेत तर व्ही कृष्णा स्वामी व्ही कृष्णा स्वामी या पुस्तकाचे लेखक आहे शटलिंग टू द टॉप ठीक आहे महत्वाचं पुस्तक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे पुस्तक एक्झाममध्ये मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे ही सगळी जी वा, वार पुस्तक आहेत ते सगळी पुस्तके महत्वाची आहे त्याच्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन करू शकता ठेवा किंवा याची प्रिंट करा आणि वारंवार वाचा जेणेकरून तुमचे हे सगळे पुस्तक कमीत कमी ऑप्शन बघितल्यावर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की लेखक आणि पुस्तक ठीक आहे म्हणजे पाठ नसलं तरी चालतं पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे त्याचबरोबर जर मित्रांनो तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर किंवा इथे काही मिस्टेक असतील तीसुद्धा मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा सॉरी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवे तेसुद्धा मला कळ कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू